नमस्कार, कुकिंग विथ पौर्णिमामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण कोणताही पदार्थ तयार करणार नाही आहोत, तर एका इन्स्ट्रुमेंटचा वापर कशा पद्धतीने करायचा ते पाहणार आहोत. आजकाल बऱ्याच घरामध्ये हँड मिक्सर म्हणजेच बीटर असतं, आणि त्या प्रत्येक बीटरसोबत अशा पद्धतीचे दोन विस्कर आणि दोन हुक्स येतात. आपल्याला या विस्करचा वापर कसा करायचा ते माहिती आहे. ह्याचा वापर केकचं बॅटर करण्यासाठी, केकची व्हिप क्रीम तयार करण्यासाठी, तसेच आईस्क्रीम करण्यासाठी आपण सर्रास करतो. पण त्यासोबत येणारे हे जे हुक्स आहेत, ह्याचा वापर बऱ्याच जणांना कसा करायचा हे माहिती नाही आहे, आणि त्यामुळेच ते बॉक्समध्ये तसेच पण राहतात. तर आज आपण ह्या हुकचा वापर कसा करायचा ते रोजच्या जीवनातही वापर करू शकतो ते पाहणार आहोत. तर त्यासाठी तर मी हँड मिक्सरला हे लावून घेते दोन्ही हुक्स, आणि आता हे कसे वापरायचे ते पाहूयात. तर इथे एका बाउलमध्ये मी एक वाटी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण ह्या हुकचा वापर करून आता एक कणिक मळणार आहोत. हो, आता ह्या हुकच्या सहाय्यानेच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे, म्हणजेच हँड मिक्सरच्या सहाय्याने. तर आता थोडं पाणी घालत आपल्याला ही कणिक भिजवायची आहे, आणि आपल्याला ह्याचा स्पीड साधारण 2 ते 3 इतकाच ठेवायचं आहे. पाणी घालताना अगदी थोडंच घालायचं आहे, अंदाज घेत. खूप जर पाणी ओतलं गेलं तर कणिक सैल होईल. ज्या पद्धतीनं आपण हाताने कणिक मिळताना पाण्याचा अंदाज घेतो, तशाच पद्धतीनं याच्यासोबतही करायचं आहे. अगदी थोडं ज्या ठिकाणी कोरडं पीठ असेल अशा ठिकाणी पाणी घालत आपल्याला ही कणिक भिजवायची आहे. अशा पद्धतीनं तुम्ही अगदी सहज 5 मिनिटांमध्ये ही कणिक हात घाण न करता अगदी मळू शकता. बऱ्याच मुलांनाही आवड असते स्वयंपाकघरामध्ये लुडबुड करण्याची, तर त्यांनाही तुम्ही हे काम अगदी सहजपणे देऊ शकता, आणि कोणीही तुम्हाला ही कणिक भिजवून देऊ शकतं. अशा पद्धतीचं इतकं हे सोपं काम आहे. फक्त पाण्याचा अंदाज घेत राहणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपल्याला हाताला जखम वगैरे झाली असेल किंवा कणिक मळायचा बऱ्याच वेळा कंटाळा येतो, तर अशा पद्धतीचं एक वेगळं काम म्हणूनही तुम्ही याला करू शकता, किंवा रोजच्या आपल्या कणिक मळण्याच्या वेळेसही तुम्ही ह्या हुकचा वापर करून तुम्ही कणिक तयार करू शकता. बऱ्याच जणांना याचा वापर कशा पद्धतीने करायचा हे माहिती नसतं, त्यामुळेच मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर आता तुम्ही तर पाहू शकता बऱ्यापैकी कणिक तयार होत आलेली आहे. अगदी थोडंसं कोरडं पीठ राहिलेलं आहे, तर अगदी 1 ते 2 थेंब पाणी आता आपल्याला इथं वापरायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपली ही हुकच्या सहाय्याने, हँड मिक्सरच्या सहाय्याने आपली कणिक म्हणून तयार झालेली आहे. तुम्ही इथं पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, अगदी आपण हाताने जशी कणिक तयार करतो तशाच पद्धतीनं मऊ अशी व्यवस्थित कणिक झालेली आहे, आणि हुकही अगदी क्लिअर आहे. तेही साफ करण्याचा आपल्याला त्रास नाही. आता हातानं थोडंसं एकसारखं करायचं आहे, तर थोडंसं तेल घेऊन तेही या कणकेला लावून घ्यायचं आहे. एकसारखी करून घ्यायची आहे कणिक, आणि अशा पद्धतीनं आपली कणिक तयार झालेली आहे. इथे एक वाटी गव्हाच्या पिठासाठी मी अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे, आणि छान मऊ आणि परफेक्ट अशी चपातीसाठीची कणिक तयार झालेली आहे. ह्याला आपल्याला 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीनं ह्या हुकचा वापर मी कसा करायचा आहे तुम्हाला सांगितलेला आहे. तुम्हाला जर माझ्या या व्हिडिओचा फायदा झाला असेल, ह्या हुकचा वापर कसा करायचा हे समजलं असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून जरूर कळवा. बाय बाय.